मित्रांनो शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुपर्णाला विनायक म्हणतो की आता तुझी ही नाटकं चालली आहेत ना ती बंद कर नाही तर नवीन संकट ओढवून घेशील असं म्हणून रागातच तो तेथून जातो त्यावरती सुपर्णा म्हणते अरे कसलं नवीन संकट आणि कसलं काय आता जे काही मी करतेय ना आता त्या नाटकाने तर माझं या घरातील स्थान पक्क होणार आहे असं म्हणून ती एका वेगळ्याच नजरेने बघत असते तर समोर शांतनु आणि पल्लवी हे दोघीही उभी असतात त्या दोघांना पाहून सुपर्णाला इकडे फार घाम फुटतो ती म्हणते या दोघांनी जर बोलणं ऐकलं ना माझं काहीही खरं नाही तेव्हा ते दोघेही तिच्याकडेच येत असतात तिला वाटतं की आता मला बोलायला माझी खरडपट्टी काढायलाच हे दोघे समोर येत आहेत परंतु शांतनू आणि पल्लवी तिच्यापासून बाहेर निघून जातात ते पाहून सुपर्णाच्या जीवात जीव येतो ती म्हणते बरं झालं हे दोघेही बाहेर गेले गुड़ी गुड़ी तर इकडे सगळे सूर्यवंशी मिळून गुढी उभारतात गुढीची पूजा करतात एकमेकांना लिंबाची पानं देतात तर ज्योती नाटकं करत असते फक्त मिठाई पाहिजे ही पानं नकोत कारण की ती खूप कडू आहेत त्यावरती विभा म्हणते अगं कडू पानं आजच्या दिवशी खाल्ली ना अख्खं वर्ष हे गोड जातं म्हणून खायची असतात असं म्हणून ते तिला बळजबरीने खायलाच देतात तर ज्योती तोंड वाकडं करत असते पल्लवी सगळ्यांबरोबर अगदी गोड बोलत असते खूप खुश असते शांतनू आणि तिचा चेहरा तो आनंद पाहून इकडे सुपर्णाचा पार जळफाळ होऊ लागतो ती मनातल्या मनात म्हणते मनात पल्लवी तू माझ्या माणसांमध्ये मलाच पर्क केलं का आता मी तुझ्याकडे पाहतेच हा तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो काही दिवसातच मावळणार आहे जेव्हा माझं अख्खं साम्राज्य माझ्याकडे येईल तेव्हा तर इकडे प्रभाकर सर आदिती मॅडमच्या रूममध्ये येतात आणि फ्रेश फुलं तेथे ठेवतात जेणेकरून वातावरण प्रसन्न राहील तेवढ्यातच पल्लवी तेथे येते आणि म्हणते बाबा तुम्ही अजूनही माझ्यावर चिडलात का? तुम्हाला तुमच्या मुलीशी बोलावस पण वाटत नाही का हो तुम्ही जरा माझं म्हणणं समजून घ्या मी मुद्दा वागेल असं तुम्हाला वाटतं का पल्लवी रिक्वेस्ट करत असते आणि मला माफ करा असं म्हणत असते तेव्हा प्रभाकर सर म्हणतात मी बाहेर तुझ्याशी बोललो कारण उगीच सणाच्या दिवशी तमाशा नको म्हणून परंतु अठरा वर्ष मला माझ्या बायकोपासून लांब राहावं लागलं फक्त ह्या नालायक माणसांमुळे मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही पल्लवी तुला माहीत नाही अगं मी किती भोगले आणि किती सोसले अगं माझी आदिती खरंच खूप चांगली आहे पण मी तिच्यावर कधीच विश्वास ठेवला नाही माझी आदिती म्हणजे आता माझा श्वास आहे मला तिच्यापासून एक क्षण देखील दूर राहावं वाटत नाही तुला माहीत नसेल परंतु आदिती आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे खरंच आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि त्या प्रेमासाठी मला तिच्यासाठी काय करावं लागेल ना ते मी तयार आहे तिच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना मी नेहमीच आता दूर लोटणार आहे असं ठरवलं होतं परंतु पल्लवी तू मध्ये आलीस आता अगं आमच्या दोघांना तू वेगळं करतेस असं मला वाटतं कारण की त्या लोकांनी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आदितीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला माझ्या शांतनू बाळाचा जीव घेण्याचा देखील प्रयत्न केला परंतु पल्लवी जर पुढे काही झालं ना त्या लोकांमुळे तर ह्या गोष्टीसाठी तूच जबाबदार असशील सर्वस्वी तूच कारण की तूच त्या लोकांना घरात घेऊन आलीस आता एक गोष्ट लक्षात ठेव पल्लवी माझी आदिती तेथे पुतळ्यासारखी नुसती झोपून आहे मला तिच्याबद्दल काहीच वाटत नसेल का ग आणि आता माझी अवस्था देखील सेम तशीच आहे त्या पुतळ्यासारखी पल्लवी म्हणते बाबा मला माफ करा परंतु प्रभाकर सर ऐकायला तयार नसतात तेव्हा प्रभाकर सर म्हणतात ज्या नालायक लोकांना ज्या व्यक्तीने इकडे घरात आणलं ना त्या व्यक्तींशी बोलायची माझी इच्छा नाही असं म्हणून खूप रागातच ते असतात आणि तेथून निघून जातात तर पल्लवी त्यांना खूप मनवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे पायगुडे आणि विनायक हे दोघेही एकमेकांना भेटतात ते भेटल्यानंतर विनायकला पायगुडे शब्बासकीच देतो कारण की विनायकने खूपच कमी दिवसांमध्ये हे काम घडवून आणलेलं असतं ज्या साहेबांकडून पैसे घ्यायचे असतात त्या साहेबांना फक्त मुली लागत असतात आणि हॉस्टेलमधल्या मुलींकडून ती सगळी व्यवस्था विनायकने केलेली असते त्यामुळे पायगुडे अगदी खुश असतो तो म्हणतो तुम्हाला काय काय करायचं आहे ना ती कामं आता फक्त मला सांगा मी सगळी जुळवून आणतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना काम कसं आपलं चोख असतं फक्त साहेबांचं काम अगदी व्यवस्थित झालं पाहिजे त्यावरती विनायक म्हणतो आपलं काम अगदी चोखच असतं तो प्लॅन कसा कसा असेल हे सगळं काही सांगा असतो तेव्हा पायगोडे त्याचं ते खूपच कौतुक करतो आणि म्हणतो तो खरंच वाव मला आवडला हा प्लॅन तर इकडे पल्लवी रूममध्ये बसलेली असते ती खूप नाराज असते शांतनू तितक्यात तेथे येतो आणि विचारतो काय झालं पल्लवी त्यावरती पल्लवी म्हणते काहीच नाही हो तुम्ही बोला ना शांतनू म्हणतो तू जर नाराज असली ना मला ते लगेच समजतं पल्लवी शांतनूबरोबर बोलू लागते ती म्हणते अहो मी बाबांकडे गेले होते परंतु बाबा मला माफ करायलाच तयार नाहीत मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटते मला माहिती आहे जे लोक आपल्या जीवावर उठले होते त्याच लोकांना त्यांची सून घरात घेऊन आली त्यांना हे पटणार नाही आहे परंतु माझा मुद्दाही समजून घेतला पाहिजे ना असं म्हणून ती म्हणत असते की कसा हा दुरावा मिटेल आमच्या दोघांचं नातं हे बापलेकीचं नातं आहे कारण की आम्ही कधीही एकमेकांना असं वेगळं समजलेलं नाही जेव्हापासून मी पुण्यात आले ना शांतनू तेव्हापासून बाबांनी खरंच माझ्या खऱ्या बाबांची हुनी उभारून काढली माझ्या सख्या बाबांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं नाही ना तेवढं माझ्या सासऱ्यांनी माझ्यावर प्रेम केलंय मला नेहमी सपोर्ट केला आहे माझी प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे या मतावर ते नेहमी ठाम राहिलेत परंतु आता पहा ना ते माझ्यावर विश्वासच ठेवायला तयार नाहीत त्यावरती शांतनु म्हणतो पल्लवी तुझं म्हणणं बरोबर आहे परंतु तू आता सिच्युएशन समजून घे अगं माझाही पहिला या गोष्टीवर तुला विरोधच होता परंतु जेव्हा आपलं डिस्कस झालं तेव्हा मलाही तुझं म्हणणं पटलं ना तसंच बाबांचंही आहे अगं बाबांची बायको आपली आई ह्या अंतरुणाला खेळून आहेत किती दिवस झालेत बघ बरं आणि त्या लोकांनी काय काय कारस्थानं केली नाहीत मग त्या लोकांचा तूच पर्दाफाश केला आणि तूच त्या लोकांना पुन्हा घरात घेऊन आली मला हा हेतू समजला आहे पल्लवी परंतु त्यांची मनस्थिती तशी नाही आहे आता आपण बाबांना समजून घेतलं पाहिजे कोणत्याच सणाला आई उठू शकत नाही त्यांनाही वाटतं ना शुद्धीवर यावी माझ्याबरोबर अशी पूजा करावी जोडीने त्यांना किती दिवसातून हा आनंद मिळाला होता पण तोही त्यांना घेता येत नाही त्या नालायक माणसांमुळे त्यामुळे पल्लवी तूच आता समजून घे बाबाला आणि आता तू ही गोष्ट ऍक्सेप्ट केली पाहिजे बाबा तुझ्यावर चिडणारच मला असं वाटते की तुमच्या दोघांमधील हा लवकरात लवकर कमी होईल असं तो बसायला सांगतो आणि आता तू फक्त अभ्यासावर फोकस कर कारण चालू आहे सुपर्णा आदिती मॅडमच्या रूमकडे चाललेली असते कुणी नाही नाही याची खात्री अगोदर ती करून घेते दार उघडणारच असते तेवढ्यातच प्रभाकर सर तेथे येतात आणि म्हणतात काय चालले तुमचं वहिनी तेव्हा सुपर्णा म्हणते हो आज गुढीपाडवा आहे ना आणि आदितीला श्रीखंडात असंही खूप आवडतं म्हणूनच मी ठरवलं की आदितीला श्रीखंड देऊन यायचं तेव्हा त्याची काही गरज नाही तुम्ही यामध्ये विष टाकलंय का माझ्या आदितीला मारून टाकण्यासाठी असं प्रभाकर सर खूप जोरात ओरडतात ते श्रीखंडच ते तिच्या हातातून फेकून देतात प्रभाकर सरांचा आवाज ऐकून सगळेजण तेथे येतात आणि काय झालं असं विचारतात पल्लवी म्हणते हो बाबा काय झालं सांगा ना त्यावरती प्रभाकर सर म्हणतात तू त्यांना ज्या टेसीने इकडे घेऊन आली होतीस ना बघ त्यांचे काय उद्योग चाललेत अगं अंगारा लावण्याच्या बहाण्याने ते इकडे येतात आदितीकडे आणि काही पण माझ्या आदितीला करतील आता श्रीखंड घेऊन आतमध्ये चालल्यात मध्ये आदितीला मारण्यासाठी विष टाकलं असेल याची कोण खात्री देऊ शकेल यांच्याबद्दल तूच सांग पल्लवी आणि आता तर काय माफी मागायची नाटकं करत राहतात तुम्हाला काय गरज आहे आदितीच्या रूमकडे जायची मी तुमच्यासमोर हात जोडतो आम्हाला सुखाने जगू द्यात असं प्रभाकर सर खूपच रागात म्हणतात पल्लवी म्हणते बाबा जरा शांत व्हावो तेव्हा शांतनू म्हणतो ह्या बाईला सांग की तिला तिच्या रूममध्ये जायला आम्हाला सुखाने जगू देत तेव्हा सुपर्णा नाटकी करत राहते असं जगण्यापेक्षा मेलेलंच बरं कारण की घराधड वावरता पण येत नाही सुपर्णा नाटकी करत म्हणते आता मी फाशीच घेणार आहे असं म्हणून ती रूम मध्ये जाते सगळेजण तिला अडवू लागतात परंतु सुपर्णा खोलीचा दरवाजा बंद करून घेते आणि आतमध्ये आल्यावर नालायक सारखा हसत असते मोठे काकांना प्रश्न पडतो इचं नक्की काय चाललंय तेव्हा ती मोठ्या काकांना गप्प करते आणि कानात हेडफोन घालून मोबाईल मध्ये काणी ऐकत असते ती खूप खुश असते तर बाहेर सगळ्यांचा जीव भांड्यात पडलेला असतो की आता सुपर्णा खरच फाशी घेते की काय तर इकडे ही विनायकला फोन करत असते परंतु विनायकचा फोन लागतच नाही तर पल्लवी म्हणत असते जर तुम्ही दार उघडलं नाही ना तर मी तार तोडून आता आतमध्ये येणार तर मित्रांनो पुढील भागामध्ये ज्या मुलींवर विनायकच्या सांगण्यानुसार जबरदस्ती केलेली असते त्या मुलींचे पालक इकडे कॉलेजमध्ये येतात तर त्या मुली विचारतात की कोणी तुमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सगळ्याजणी शांतानूकडे बोर्ड दाखवतात ते ऐकताच शांतानू म्हणतो की मी असं काहीही केलेलं नाही ही, केले ही, ही मुलगी माझ्यावर उगीच आरोप करते सगळेजण त्याचा व्हिडिओ काढून घेत असतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब